नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय किंवा हा शुभ मुहूर्त, तर हा शुभ मुहूर्त का मानला जातो किंवा या नक्षत्रावरती काय काय विधी कार्य केले जातात याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर ज्योतिष शास्त्रानुसार गुरु पुष्यामृत योग हा सर्वोत्तम योग मानला जातो। हा योग असताना काही शुभ कार्य केली जातात की त्यात यश मिळतं अशी आख्यायिका आहे। या दिवशी सोने खरेदीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं। का? कारण तो जो हा नक्षत्र आहे म्हणजेच पुष्य नक्षत्र, हे सर्व नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ असं नक्षत्र मानलं जातं। या नक्षत्राला नक्षत्राचा राजा अशी उपाधी सुद्धा देण्यात आलेली आहे। या दिवशी सुरू केलेल्या कामात चांगलंच फळ प्राप्त होतं अशी मान्यता आहे। त्यामुळे अनेक प्रकारची कामं याच नक्षत्रावरती सुरुवात केली जातात। या नक्षत्रात केलेल्या कार्यात स्थायित्व भाव असतो, त्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर बदल होऊ नये अशी कामं या दिवशी केली जातात। तर दुसरीकडे देवगुरु बृहस्पतीला ग्रहांमध्ये मंत्री आणि गुरुचं स्थान प्राप्त झालेलं आहे। गुरुची दृष्टी सर्वात पवित्र मानली गेलेली आहे, त्यामुळेच गुरुवारी पुष्य नक्षत्रात आल्यास गुरु पुष्य अमृत योग तयार होतो। तर यावर्षी म्हणजेच 27 एप्रिल 2023 रोजी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे। आणि त्या गुरु पुष्यामृत योगाची तिथी काय किंवा मग मुहूर्त काय, तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्रापैकी 8व्या स्थानी पुष्य नक्षत्र आहे। पुष्य नक्षत्र गुरु पुष्यामृत योग 27 एप्रिल 2023 रोजी आहे। सकाळी 7 वाजता गुरु ग्रह पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करेल आणि हा योग 28 एप्रिलच्या सूर्योदयापर्यंत असेल। म्हणजे 27 एप्रिलचा पूर्ण दिवस आणि रात्र हा योग आलेला आहे। त्यामुळे या दिवशी तुम्हाला जे काही महत्त्वाची कामं करायची आहेत किंवा जे काही खरेदी करायची आहे, तर या नक्षत्रावरती ती जरूर करावी आणि त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतं। म्हणून प्रत्येक काम हे गुरु पुष्यामृत योगा दिवशीच केलं जातं। तर अशा शुभ कार्यामध्ये काय काय केलं जातं? गुरु पुष्यामृत योगात सोने खरेदी करण्याची ही खूप पूर्वीपासूनची प्रथा आहे, कारण सोन्याला शुद्ध पवित्र आणि अक्षय धातू असं म्हटलं जातं। त्यामुळे या नक्षत्रात सोने खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं। या नक्षत्रात वाहन खरेदी केली जाते, घर खरेदी केली जाते, जमीन किंवा मग वही खातं खरेदी करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं। या दिवशी घर मंदिराचं बांधकाम सुरू करणं हे खूप शुभ मानलं जातं। तर याच दिवशी देवी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते। तिला प्रसन्न करण्यासाठी घरात सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वी तुपाचा दिवा लावावा। तसेच श्री महालक्ष्मीसोबत भगवान विष्णूची सुद्धा या दिवशी खूप मनोभावे पूजा केली जाते। तर जिथे श्री भगवान विष्णू तिथेच महालक्ष्मी अशी आख्यायिका आहे, त्यामुळे आपण भगवान विष्णूची सुद्धा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूजा केली जाते। त्याच पद्धतीने आपले जे काही गुरु असतील किंवा मग ते कोणतेही असो, पण या दिवशी गुरु हा ग्रह आणि गुरुचे जे पाठबळ आहे ते मिळवण्यासाठी आपल्या गुरुची सुद्धा मनोभावे पूजा केली जाते। या दिवशी मंत्र जप सुरू केलास त्याचं अक्षय पुण्य लाभतं, त्यामुळेच या दिवशी अखंड नाम जप किंवा मंत्र जप सुद्धा केला जातो। या नक्षत्रात शिल्प चित्रकला आणि पुस्तक खरेदी करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं। तर ही जी कार्य आहेत ती गुरु पुष्यामृत योगावरती करण्यास शुभ मानलं जातं। तर अशी कोणती कामे आहेत की जी या दिवशी करू नये असं मानलं जातं? या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानलं जातं, मात्र ते आपण परिधान करण्यासाठी या दिवशी सक्त मनाई केली जाते किंवा मग ते शुभ नाही असं सांगितलं जातं। तर गुरु पुष्यामृत योगा दिवशी विवाह सुद्धा केली जात नाहीत, कारण पुष्य नक्षत्राला
ब्रह्मदेवाने शाप दिला आहे, त्यामुळे या दिवसात विवाह तिथी किंवा मग कुठलाही मुहूर्त राहत नाही। त्याच पद्धतीने या नक्षत्रात स्वामित्व शनिदेवाकडे आहे, त्यामुळे या दिवशी दारू पिणं, व्याजावर पैसे देणं, खोटं बोलणं किंवा मग स्त्रीचा अपमान करणं, त्याच पद्धतीने लक्ष्मीचा अपमान करणं हे सुद्धा हे काम करू नये असं सांगितलं जातं। आता गुरु पुष्य नक्षत्राला शुभ मानलं गेलं आहे, त्यामुळे या दिवशी कोणतंही तामसिक आणि अपवित्र काम करू नये असं सुद्धा म्हटलं जातं। तर त्याच पद्धतीने आपण जी अन्नपूर्णा देवी आहे, घरामध्ये त्यांची मूर्ती किंवा मग जो काही फोटो असेल त्यांची पूजा करण्यास सांगितली जाते, किंवा मग आपल्या घरामधील जी चूल आहे किंवा मग गॅसची शेगडी आहे, तर या दिवशी किंवा गुरुपुष्यामृत योगा दिवशीच आपण अग्निदेवतेची पूजा करण्यास सांगितली जाते। त्यामुळेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही, अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहतो। त्यामुळे घरामध्ये आपण सर्व देवी देवतांची पूजा तर करतोच, त्याच पद्धतीने अन्नपूर्णा देवीची किंवा मग अग्निदेवतेची, वायुदेवतेची, जलदेवतेची अशी पूजा केली जाते। त्याच पद्धतीने आपला जो उंबरटा आहे किंवा मग उमरा म्हणलं जातं, तर त्याला हळदीचं लेपन केलं जातं आणि त्याचसोबत त्यावरती स्वस्तिक काढलं जातं, जे हळदी आणि कुंकवाने काढलेलं असतं, आणि आपल्या जी उमऱ्याची पूजा आहे ती अगदी यथासांग करून आपण श्री लक्ष्मीदेवीला आपल्या घरामध्ये आमंत्रण दिलं जातं, किंवा मग लक्ष्मीचा सतत वास आपल्या घरामध्ये राहावा म्हणून त्यांची यथासांग पूजा केली जाते। तर या दिवशी अशा भरपूर नवनवीन कार्याची सुरुवात गुरुपुष्यामृत योगावरती केली जाते। तर त्याचसोबत श्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाची संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा, त्याच पूजेमध्ये ओम ह्रीम श्री दारिद्र्याय विनाशय धनदान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राने कमळाचे पान असलेल्या माळेने 108 वेळा मंत्र जप केला जातो। शुभ योगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग प्राप्त होतात अशी सुद्धा यामागची धारणा आहे। गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवलं जातं आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा केली जाते। या शंखाला भगवान श्रीहरी विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे, असे केल्याने लवकरात लवकर सर्व पैशांच्या अडचणी दूर होतात असं मानलं जातं। दुकान किंवा व्यवसाय क्षेत्रासारख्या कामाच्या ठिकाणी पारद आणि श्री महालक्ष्मीची मूर्ती स्थापित केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते, असे केल्याने व्यवसायाला गती मिळून आर्थिक संकट दूर होते। त्याचसोबत नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपुष्य योगात पारद आणि श्री महालक्ष्मीची पूजा करणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते। त्याच पद्धतीने पारद व लक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची, म्हणजेच एक डोळा असलेल्या नारळाची पूजा करू शकता। एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि धनधान्यामध्ये सतत वाढ होते। तर गुरुपुष्य योगाच्या दिवशी तुम्ही मा लक्ष्मीचे चमत्कारिक कणकधारा स्त्रोत किंवा लक्ष्मीचे स्त्रोताचे पठण करू शकता, किंवा लक्ष्मी स्त्रोत्र, लक्ष्मी अष्टक किंवा मग जे काही लक्ष्मीचे स्तवन असेल, तर अशा अनेक स्तवनाची या दिवशी पठण करू शकता। कनकधारा स्त्रोताचा निर्माता आदि शंकराचार्य आहेत, त्यामुळेच त्यांनी या स्त्रोताचे पठण करून पैशांचा पाऊस पाडला होता। त्याचमुळे या दोन्ही गोष्टीचे पठण केल्यामुळे एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते, त्याचसोबत शत्रूपासून मुक्ती देखील मिळते, म्हणूनच या दिवशी या सेवा केल्या जातात। पुष्यामृत योगाची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचसोबत दिलेल्या बेल आयकॉनला तुम्ही नक्कीच प्रेस करा, त्यामुळे काय होतं की जेव्हा जेव्हा आम्ही असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनची घंटा वाजते, त्यामुळेच सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।